नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमाराला गोळीबार करून एका तरुणाला मारण्याचा प्रयत्न झालाय. शहरात अशा घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक गावठी कट्टे शहरामध्ये सापडत आहेत. आज शहरामध्ये नाशिक रोड परिसरामध्ये वाहनातून 12 लाख रुपये पळवण्यात आल्यामुळे नाशिक शहरात चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या बोरगड परिसरातील एकता नगर या भागात घडलेली ही घटना. गोळीबार झाल्यानं सर्व म्हसरूळ परिसर दणाणून गेला. रात्री नितीन परदेशी या तरुणावर गोळीबार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी जो संशय व्यक्त केला आहे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करत आहोत. तसेच जो जखमी आहे नितीन परदेशी याच्या मोबाईलवरती शेवटी कोणाकोणाचे कॉल आले होते, याने कोणाकोणाला कॉल केले त्याचा CDR आणि HDR आम्ही मागवत आहोत आणि त्या दिशेने पण आम्ही तपास करत आहोत. आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि लवकरच आरोपींना अटक करू याची आम्हाला खात्री आहे. गेल्या 2 महिन्यात नाशिक शहरात जवळपास 80 जास्त गावठी कट्टे जप्त करण्यात आलेत. नाशिक हे केवळ आता तीर्थक्षेत्र न राहता नाशिक शहरामध्ये गावठी कट्टे तलवारी हे पकडण्याचं प्रमाण आता लक्षात आलेलं आहे की इथे गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ लोकसंख्या वाढत असताना गुन्हेगारीचं प्रमाण इतकं वाढत आहे की त्याचे गांभीर्याने दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. गावठी कट्ट्यांची रेलचेल झाल्यानं नाशिकचा बिहार होतो की काय असा प्रश्न पडू लागलाय. गरज आहे ती सर्व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची आणि कठोर शिक्षा देत त्यांना अद्दल घडवण्याची. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.